महाविकास आघाडीने 85-85 या सूत्रानुसार जागा वाटप जाहीर केला आहे, तर उर्वरित जागांबद्दल लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। जागा वाटपात काँग्रेसचा वाटा अधिक असेल असं सुतोवाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। तसंच मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उभाटांच्या पक्षांनी काल संजय राऊतांनी मीडियापुढे पण सांगितलं की काही जागांचा अदलाबदल होऊ शकतो किंवा काही जागांमध्ये ती दुरुस्तीची आवश्यकता आहे यादीमध्ये, अशी त्यांनी कबुलीच दिली। त्यामुळे त्यावर फार काही आता चर्चा करण्याची गरज नाही आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्याचा निर्धार केलेला आहे। काल जवळपास 270 जागावर एकमत झालं, 85-85 जागा क्लिअर झाल्या, म्हणजे 255 जागा। मित्रपक्षासाठी काही जागा आम्ही सोडल्या आणि काही जागा आपसामध्ये बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतो आहोत, त्याला एक्सचेंज आपण करू शकू अशी ही चर्चा आमच्यामध्ये झाली। आणि मला वाटतं की आम्ही हे जागा वाटप करत असताना आकडे कोणाला किती आकड्यावर आम्ही गेलो नाही, तर आम्ही मेरिटवर गेलो। कारण संख्या कोणी किती लढवावी, किती जागा कोणी घ्याव्यात यावर आमचं कुठेही आग्रह नव्हता। आम्ही केवळ आणि केवळ मेरिटवर सिलेक्शन कसं होईल याचा विचार केला आणि म्हणूनच विदर्भामध्ये साधारणतः आम्ही 42-43 जागा विदर्भामध्ये आम्ही लढतो आहोत। आणि मला वाटतं की विजयाची मुहूर्तमेळ विदर्भात काँग्रेसचा झेंडा एक मजबूतीनं जनता साथ देईल आणि विधानसभेमध्ये आघाडीची सत्ता आणण्यामध्ये विदर्भाचा मोठा वाटा राहील असं मला वाटतं। काँग्रेस समीकरण जे सांगताय, 255-275, 270 जागा म्हणताय, 18 जागा मित्रपक्षांना, म्हणजे 15 जागांचं सस्पेन्स आहे का? सस्पेन्स म्हणून आहे, त्यातील जागा आदला बदली करायची आहे, त्यामुळे आम्ही त्यावर काही बोलू शकलो नाही। आणि मित्रपक्षांच्या संदर्भात काही जागांचं आग्रह आहे, त्यामुळे त्या जागा आम्ही होल्डवर ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काँग्रेसचा जास्ती वाटा राहील का? कारण निश्चितच काँग्रेसचा वाटा त्यामध्ये अधिकचा राहील। 105 काँग्रेस राहील साधारणतः 100-105 दरम्यान राहील असं एकूण या सगळ्या चर्चेमध्ये आम्हाला दिसतंय। पण आकडा कितीचा असावा, 100 असावा, 120 असावा, यापेक्षा संख्याबळ किंवा किती अधिक जागा पदरात पडून घेण्यापेक्षा मेरिटवर जागा वाटप हा महत्त्वाचा मुद्दा होता। काँग्रेसची यादी कधी येणार आहे? उद्या संध्याकाळी काँग्रेसची पहिली यादी येईल, आज पण पहिली यादी येण्याची शक्यता आहे। 52-54 लोकांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर केंद्रीय निवड समितीमध्ये मान्यतासुद्धा झालेली आहे। आणि उद्या संध्याकाळी दिल्लीमध्ये उर्वरित जागांची स्क्रीनिंग आणि CEC आहे, म्हणजेच उद्या रात्रीपर्यंत काँग्रेसच्या जवळपास 95% जागा या उद्या संध्याकाळी घोषित होतील। संयमी नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरातांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा येत आहे कुठंतरी, नाना पटोलेंना पर्याय नाही? अजून निवडणूक होऊ दे, निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे बसू आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाविकास आघाडी घेईल। कुठेतरी ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार राहतील त्या पक्षाकडे बघा। 11 किंवा कोणाची संख्या यावर आपण आता चर्चा करत नाही, तर महाविकास आघाडीचं बहुमत मिळवण्यासाठी आम्ही आता चर्चा करतो। त्यामुळे कोणाचे किती आमदार असल्यावर आपला मुख्यमंत्री निवडायचा हा विशेष आता आमच्यापुढे चर्चेचा नाही। आमच्यापुढे महाभ्रष्ट आणि लुटारूंची जी टोळी महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसली आहे, या टोळीला सत्तेबाहेर काढणं, हाकलणं आणि महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि मजबूत सरकार
प्रामाणिक सरकार देणं हा एवढाच उद्देश आमच्या पुढे. रामटेक उभाठाला सुटलेली आहे, कुठेतरी दक्षिण आणि पूर्व नागपूर जे आहे ते काँग्रेसला मिळतील अशी अपेक्षा आहे. रसिकेचे झाले वादळ, दक्षिण नागपूरचा तिळा सुटलेला आहे तो आपल्याला आम्हालाच मिळालेला आहे, त्यामुळं तो वाद नाही. आम्ही एक प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही काही जागांच्या अदलाबदलामध्ये त्यामध्ये नागपूर ग्रामीणचा पण समावेश आहे. उमेदवार अदला बदल मोठी नेते कोणत्या प्रकारात येणार? राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा, प्रियंका गांधी यांच्या नावाची, खरगे साहेब येणार, राहुलजी येणार, प्रियंकाजी येतील, आणि त्यानंतर देशातील अनेक नेते यावेळेस महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक सभा घेणार आहेत. प्रत्येक विभागात प्रियंका गांधीजी, राहुलजींची आणि खरगे साहेबांच्या या किमान 4-4 सभा व्हाव्यात अशी आम्ही विनंती केली आहे. काही जागांसंदर्भात मुद्दाम शिल्लक ठेवल्या जात आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षातून नाराज असणाऱ्यांसाठी सुद्धा पर्याय ठेवला जात आहे. राजकारणाची स्ट्रॅटेजी असते ती उघड करता येईल.